एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर समिति सदस्य संगीता गांगड यांनी केली आपली खंत व्यक्त। प्रकल्प सदस्य म्हणून तुम्ही या लाभार्थ्यांना वाटप झाले त्याबद्दल काय सांगा? 13 एप्रिल रोजी या दिवशी मला काही माझ्या कार्यकर्त्यांनी किंवा अध्यक्ष मॅडमांचा मला फोन आला की मॅडम तुम्ही प्रकल्पाला आहात का? तर मी बोलले मॅडम मी नाही आहे प्रकल्पाला, काय झालं? तर मॅडम अध्यक्ष महोदयाने मला सूचना दिल्या की मॅडम आपल्या न्यूक्लिअस बजेट अंतर्गत जे काही धनादेश वाटप केले त्याचा तुम्हाला काही फोन आला का? तर मी म्हणलं मॅडम आम्हाला कोणत्याही प्रकारचे म्हणजे प्रकल्प समितीच्या सदस्यांना कोणालाच फोनही आले नाही आणि कोणालाही पत्राद्वारे कळवलं नाही आहे। तर आमची एकच माझं एकच मत आहे की सन्माननीय आमदार साहेब आले होते, आमदार साहेब स्थानिक आहेत, ते केव्हा येऊ शकतात आणि त्यांच्या हस्ते ज्या काही धनादेश प्रमाणपत्र जे वाटप केले त्यांचं आहे, त्याच्याबद्दलही आमचा विरोध नाही आहे। पण 44 जे लाभार्थी होते ते त्याच दिवशी अचानक कसे काय आले? पी ओ मॅडम किल्लेदार मॅडम असतील, यांनी लाभार्थ्यांना सूचना दिली असतील, कळवलं असेल, तेव्हाच सगळे 44 लाभार्थी हे प्रकल्पाला आले। आमदार साहेब आले, त्यांच्या हस्ते वाटप केलं, पण सन्माननीय समितीचे अध्यक्ष मोरे मॅडम असतील, मी प्रकल्प समितीचे सदस्य आहे, आम्हाला कळवायचं होतं फोनद्वारे। प्रत्येकाकडे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, मग आम्हाला फोन एखादा फोन जरी केला असता तरी आम्हाला म्हणजे आम्ही प्रकल्प समितीचे सदस्य आहोत याची जाण झाली असते। तर आणि प्रकल्प समिती स्थापन झाल्यापासनं सन्माननीय अध्यक्ष महोदया या सतत हप्त्यातले 2 वार येऊन बसतात, एकही हप्त्याला मॅडमांना किल्लेदार मॅडम या उपलब्ध नसतात ऑफिसमध्ये आणि उडवाउडीचे उत्तरं देतात आणि अध्यक्ष महोदयांनी त्या सोमवारी असतात म्हणून त्यांचे ते वार बदलले आणि त्या सोमवारी यायला लागल्या। तर सोमवारी एक सोमवारी फक्त अध्यक्ष मॅडमांना पीओ मॅडम भेटल्यात, तिथनं एकही सोमवारी मॅडमांना भेटत नसतात। फोन केल्यानंतर मी या दौऱ्याला आहे आणि त्या दौऱ्याला उत्तर असतात।